काणकोणा उदकाची शॉर्टेज, काय वाठारांनी उदकाक लोकांचे हाल, उदकाचो प्रस्न सोडूंक म्हणून आमदारान लोकांची आणि इंजिनियरांची मिटींग घेतली. उदकाक पायपां घाल्यात ती सामकी पोन्नी, प्रेशराक लागून ती परत परत फुट्टात, ताका लागून लोकांक उदकाच्यो आत्र्या पयऱ्यान कटकटी. प्लॅनिंग सारखे नाशिल्ल्यान खंय उदक लोकां मेरेन पावना. म्हळ्यार प्रॉब्लेम म्हळ्यार उदकाचो, उदक आतां इतले ते टॅप आहाय सोडपाचे लोकांक, उदक लायन ही बंद करून मनीस दवरल्याय सोडपाक, म्हळ्यार ते उदक सोडनाय. राती एका केन्ना तिनाक केन्ना चारीक उदक, इतले लायन आसून मास्तीमोळ ते आय टी आहा तशीच उदकूच मेळना रातचे हे दिसाचे. आमचे म्हळ्यार शेळेरा खुबशी 30-40 घरां आसात, थंय ओल्ड पायपलायन जाल्ल्यान प्रेशर पावना, मदीं मदीं लीक जाता, ताका लागून तो पायप फुट्टा, 2-2 दिसान नळ बंद जाता. म्हणटकीर त्या मेळान आमचे आमदार बाब इधर बाबान आमकां आज मिटींग घेतली की इंजिनियरां सगळे आपोवन की न्यू पायपलायन घालपाक जाय अशें म्हणून. न्यू पायपलायन घाल्यार उदक सगळो सप्लाय बरोबर जातलो. ऑलरेडी न्यू पायपलायन घाल्लो आसा 2012 सुमार. ऑलरेडी इंजिनियरान इन मडगांवच्या इंजिनियरान यशीन तांच्या आशिर्वादान पायप नवो पायप घाल्लो आसा दुर्गा भायर, आनी ताजे कनेक्शन सगळ्या घरांत दिल्लें आसा. फक्त कितें ऑपरेट जायना. 2-3 महिने जाले अशेंच, अशें ह्या 1.5-2 महिने अशेंच चालू जालें. खोतिगांव कितें प्रॉब्लेम आसा तुमकां उदकाचो? उदकाचो सगळे प्रॉब्लेम आसा. मेन म्हळ्यार जी पायपलायन ओल्ड आसा पळय 20-25 वर्सां जाली, ती ब्रेकडावन जायत आसता. मेन आगोंद मरे उदकाचो प्रॉब्लेम जाता सगळ्यांत चड असो. पूण कितें आसा, आगोंदची परिस्थिती अशी सांगता जाल्यार उदकाची क्षमता आमचे कडेन आसा, पूण ती लोकां पर्यंत पावोवपाचें त्या डिपार्टमेंटान तर वेवस्थीत जर ताजेर कार्य जर केलें जायत न्हू, सगळें लोकांक वेवस्थीत उदक पावपाचें आसा. आमदार म्हणटा फुडल्या वर्सा सावन काणकोणाक खंय जाय तितलें उदक मेळटलें. फायंड आवट वॉट इज द सिट्युएशन इन काणकोणा. पयलीं सद्याक हांव भोंवलो तेन्ना सगळ्या आमच्या मतदारसंघान मेजर लोकांची कंप्लेन आसा ती उदकाची. सो त्या उदका बद्दलान पयलो ऑप्शन हांव पळयलें आनी ते कडेन हांवें डिस्कशन करून अशुरंस घेतला की ह्या वर्साक कितें प्रोपोजल हातिल्ले मांडटले गव्हर्मेंटा कडेन, फूल फ्लॅज उदक लोकांक विदाउट एनी प्रॉब्लम नेक्स्ट इयर मेळटले. हें अशुरंस म्हाका ऑप्शनान दिला ओके नेक्स्ट इयर. पण दीस इयर आतां टेम्पररी 2 महिन्यांक अरेंजमेंट ऑल्टरनेट अरेंजमेंट करून लोकांक सॅटिस्फॅक्टरी उदक जातले प्रमाणे दितले. स्टुडंटा खातीर बबेश बोरकर. बस स्टँड, सिवेज प्रोजेक्ट, लाटंबारचे इंडस्ट्रियल इस्टेट आणि कितलीशीच असली कामां करपाचो प्लान दिवचलचो नवो आमदार पाटणेकारान उलोवन दाखयला. दिवचले 40 कोटीची कामां करतले म्हणून ताणें पयल्या पत्रकार परिशदेंत सांगले. जय तुम्हाला सांगतो अभिमान दिसता की या हेतून दिवचले मतदारसंघात विकासा खातीर बाहेर खुबशे पैसे गेले. ज्या हेतून 10 कोटी हे खास ह्या शहरा खातीर आसा, तर हे 10 कोटी म्हटले पण हे जेव्हा आम्ही पैसे म्हणतले प्रोजेक्टा खातीर फेजी फेजी प्रमाणे हे पैसे 40 कोटी पर्यंत मेळटले. आमकां म्हणपाक हरकत ना की टोटल 40 कोटीचो प्रोजेक्ट ह्या मतदार ह्या दिवचल्या शहरांत तयार जातले. त्याच बरोबर दिवचले म्युनिसिपाल्टी खातीर खास 300,00,000 रुपये आसा ते पण सँक्शन जाल्लेले आसा ह्या बजेटांत. त्या बरोबर जो आमचो बस स्टँड आसा हेका कंप्लीट रिनोव्हेशन, हे अत्याधुनीक असो बस स्टँड हो पयल्या फेजीन निर्माण जातलो. आणि त्यात जे पहिले फाउंडेशन पडतले ते बसस्टँडाचे पडतले हे सांगा म्हाका आनंद दिसता. त्याचबरोबर जी गरज आयज जरी आमकां तितलीच नासली पण येणाऱ्या काळांत जी गरज आसा ती सिवरेज प्लांटाची, ती सिवरेज प्लांटाचो प्रोजेक्ट उदर भाई ही आजू सरकारपाक दिवचले शहरा खातीर मंजूर केल्लो आसा. बेरोजगारी कमी खातीर लाटर पाशी औद्योगीक वसाहत ह्या चालीच्या मार्गार आसा. 1-1.5 वर्सांत ही वसाहत उबी जातली, ज्या हेतून आमकां आशा आसा की मॅक्झिमम रोजगाराचो प्रश्न आसा, रोजगाराचो प्रश्न ह्या इंडस्ट्रियल इस्टेटींत सुट्टलो. त्याचप्रमाणे वाळशी ते डिजली बस स्टँड हो जो मेन रोड जो आसा स्टेट हायवे, ज्या प्रमाणे सालिगांव कुडचडे ह्या हेका ते वाळपय म्हणा जी फेज आसता शहराची एंट्री करपाची, हितून कंप्लीट ब्युटिफिकेशन जे आसा हे
हे पहिल्या फेजीत वाळशी ते डिजिटल बसस्टँडला उपस्थितणार आहेत आणि याचा पण एक समारंभ 1 ते 2 महिन्यात आम्ही सुरू करतोय. घेऊया एक ब्रेक.